चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या दशांश अपूर्णांक ही सिरीज पाहतो. याच्यामध्ये दशांश अपूर्णांक म्हणजे काय, त्यांची स्थानिक किंमत कशी काढायची तुम्हाला सांगितलं. आजची या व्हिडिओच्या माध्यमातून दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची मी सांगतो. प्रथम सांगतो बेरीज म्हणजे काय, तर बेरीज म्हणजे एक संख्या दुसऱ्या संख्येमध्ये मिळवणे, यालाच इंग्रजीमध्ये ऍडिशन असं म्हटलं जातं. आपण बेरजेचे तीन ते चार उदाहरणं पाहू. या ठिकाणी बघा, बेरजेची मी दोन उदाहरणं घेतले. एक आव्या पद्धतीने बेरीज दिली. आपण काय करायचंय, दशांश चिन्ह, या ठिकाणी हे जे चिन्ह आहे याला दशांश चिन्ह म्हणतात. दशांश चिन्हाचा विचार करायचा बेरीज करत असताना. सुरुवातीला पहिल्या संख्येचा दशांश चिन्ह लिहून घ्या. दशांश चिन्ह लिहिलं, त्याच्या उजव्या बाजूला कोणकोणते अंक आहेत, एकच आहे सात. या दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला कोणकोणते अंक आहेत, तीन आणि शून्य. आता दुसऱ्या संख्येमध्ये संख्या लिहित असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचे. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला दोन अंक आहेत, दोन आणि शून्य. दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला दोन अंक आहेत, एक आणि दोन. हे अंक लिहित असताना एकाखाली एक लिहा, दशकाखाली दशक लिहा. इकडे बघा, दशांशाखाली दशांश लिहिले, इथं शतांश शतांश शून्य, इथं नाही. इथं जेवढ्या संख्या आहेत तेवढ्याच इथं करण्यासाठी या संख्येवर तुम्हाला काय करायचे, शून्य वाढवायचे. आता याची तुम्हाला काय करायचे, बेरीज करायची. तीस दशांश चिन्ह सत्तर अधिक बारा दशांश चिन्ह वीस. ज्याप्रमाणे आपण पूर्णांकाची बेरीज करतो त्याचप्रमाणे ते बेरीज करा. शून्य आणि शून्य शून्य होतात, सात आणि दोन नऊ होतात. दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह द्यायचं. शून्य आणि दोन दोन, तीन आणि एक चार, अशा प्रकारे ही बेरीज आहे. बेचाळीस दशांश चिन्ह नऊ. त्यानंतर इकडे दुसरं उदाहरण पाहू. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला तीन अंक आहे, ते तीन अंक लिहा, शून्य शून्य आणि नऊ. दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला दोन अंक आहे, एकक स्थानी सात आहे दशकस्थानी. दुसरी संख्या आहे त्याच्यावरती पंचावन्न दशांश चिन्ह त्र्याण्णव. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिले, दशांश स्थानचा अंक नऊ, शतांश स्थानचा अंक तीन आहे. इकडं दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला एकक स्थानी पाच, दशक स्थानी सुद्धा पाच, हे अंक लिहिलेले. वरच्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर तीन अंक आहे, खालच्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर दोनच अंक आहे. तुम्ही काय करा, संख्येची अंकाची बरोबरी करा. तिसरी संख्या वाढवा, शून्य, तीन अंक झाले इथे सुद्धा तीन झाले. नऊ आणि शून्य नऊ, तीन आणि शून्य तीन, नऊ आणि शून्य नऊ. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिले मी, सहा आणि पाच बारा, दोन आजचा आला एक, पाच आणि एक सहा आजचा आलेला एक सहा. बहात्तर दशांश चिन्ह नऊशे एकोणचाळीस. अशा प्रकारे आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला बेरीजचं तिसरं उदाहरण सोडवायचं आहे. चारशे बेचाळीस दशांश चिन्ह तीस अधिक अठरा दशांश चिन्ह बावन. पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्ह लिहा. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला दोन अंक आहेत, तीन आणि शून्य. दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला तीन अंक आहेत, एकक स्थानी दोन, दशक स्थानी चार आणि शतक स्थानी चार. परत दुसऱ्या संख्येतलं दशांश चिन्ह लिहून घ्या. अगोदर त्याच्या उजव्या बाजूला दोन अंक आहेत, कोणकोणते, पाच आणि दोन. डाव्या बाजूला दोन अंक आहेत, एकक स्थानी आठ आणि दशक स्थानी एक आहे. शतक स्थानचा अंक दुसऱ्या संख्येत दिलेला नाही, त्याच्यामुळे शून्य घेतलं तरी चालेल. याची काय करायची, तुम्हाला बेरीज करायचे. दोन आणि शून्य होतात दोन, पाच आणि तीन होतात आठ, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, आठ आणि दोन दहा, दहाला शून्य, हाचाला एक, चार आणि एक पाच, पाच आणि हाचाला एक सहा, चार आणि शून्य चार. अशा प्रकारे ही बेरीज करायची. ज्यावेळेस तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये बेरीज करत असता दशांश चिन्हाचा विचार करणं अत्यंत महत्वाचं असतं. दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूचे अंक आणि दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूचे अंक हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येतील त्यावेळेस तुमची बेरजेची उदाहरणं अजिबात चुकणार नाही. या ठिकाणी एक अक्षरी उदाहरण पाहू. पावणे पाच रुपये, पावणे पाच रुपये आणि सव्वा सात रुपये यांची काय करायची, बेरीज करायची. पावणे पाच रुपये म्हणजे चार रुपये आणि पंच्याहत्तर पैसे अधिक सव्वा सात रुपये म्हणजे सात रुपये आणि पंचवीस पैसे यांची काय करायची, बेरीज करायची. करा बेरीज उभ्या पद्धतीनं. दशांश चिन्ह, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूचे अंक, डाव्या बाजूचे अंक. दशांश चिन्ह, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूचे अंक, डाव्या बाजूचे अंक. पाच आणि पाच दहाला शून्य, हाचाला एक. सात आणि दोन नऊ, नऊ आणि एक दहा, दहाला शून्य, हाचाला एक. सात आणि चार अकरा, अकरा आणि हाचाला एक बारा. म्हणजे किती रुपये होतात, बारा रुपये. अशा प्रकारे तुम्हाला रुपये आणि पैसे याची सुद्धा बेरीज दशांश अपूर्ण दशांश अपूर्णांकामध्ये लिहून त्याची बेरीज करता. दशांश अपूर्णांकाची बेरीज पाहिजे. बेरजीनंतर
संख्यावरची दुसरी क्रिया आहे वजाबाकी. वजाबाकीचा अर्थ कमी करणे इंग्रजीमध्ये सबस्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं. आता या वजाबाकीचे आपण या ठिकाणी दोन उदाहरणं पाहू. पहिलं उदाहरण आहे 249 दशांश चिन्ह 114 वजा 13 दशांश चिन्ह 42 किंवा 42 असं म्हटलं जातं. आता दशांश ज्याप्रमाणे आपण संख्येची उभ्या पद्धतीमध्ये मांडणी करतो त्यामध्ये करून घ्यायचे. दशांश चिन्ह लिहा तुम्ही 114 उजव्या बाजूचे अंक लिहिले आपण, डाव्या बाजूचे अंक एकक स्थानी 9, दशक स्थानी 4 आणि शतक स्थानी 2. दुसऱ्या संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा. दशांश स्थानी आहे 4, शतांश स्थानी आहे 2, सहस्रांश स्थानी अंक नाही तिथे 0 लिहिले तरी चालेल. म्हणजे वरच्या संख्येमध्ये 3 अंक आहेत म्हणून खालच्या संख्येमध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर आपण 3 अंक घेतले. आपल्या सोयीसाठी घेतले आपण ते. इथं बघा, डाव्या बाजूच्या सॉरी दशांश चिन्हाच्या उजव्या डाव्या बाजूला एकक स्थानी 3 आहे, दशक स्थानी 1 आहे, शतक स्थानचा अंक दिलेला नाही, मी 0 घेतलं तरी चालेल. कशासाठी? दोन्ही अंकातल्या संख्येतील अंक सारखे व्हावे म्हणून. 4 मधून 0 वजा करा, 4 मधून 0 गेले 4 आहे, 1 मधून 2 वजा होत नाही, इकडून हातचा घ्या दशांश 11 शतांश, 11 मधून 2 गेले खाली राहतात 9, इथं राहिले 0, 1 हातचा दिला होता, इकडून 1 हातचा घेतला आपण, इथं झालं 1, इथं झाले परत 10 झाले, 10 मधून 4 गेले खाली राहतात 6, इथले 1 हातचा गेला होता 8, 8 मधून 3 गेले खाली राहिले 5, 4 पण 1 गेलं खाली राहिले 3, 0 गेले खाली राहिले 2. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा. अशा प्रकारे तुमची वजाबाकी 235 दशांश चिन्ह 694. त्यानंतर वजाबाकीचं दुसरं उदाहरण पाहतो आपण. लिहून घ्या अगोदर उभ्या पद्धतीमध्ये दशांश चिन्ह लिहिलं, त्याच्या उजव्या बाजूचे अंक 5 आणि 0, डाव्या बाजूचे अंक 4 6 2. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा. डाव्या उजव्या बाजूचे अंक 7 आणि 0, डाव्या बाजूचे अंक 1 आणि 6. इथं दुसऱ्या संख्येमध्ये शतक स्थान दिलेलं नाही, तुम्हाला काय करायचंय? इथं 0 घ्या, बरोबर संख्या होतील, दोन्ही संख्येमध्ये अंक सारखे होतील. 0 तून 0 गेले खाली राहिले 0, 5 तून 7 वजा होत नाही, इकडून हातचा घ्या, इथं झाले 15, 15 तून 7 गेले खाली राहतात 8, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, इकडून 1 हातचा पुढे दिला होता, इथं 3 राहिले, 3 तून 1 गेले खाली राहिले 2, 6 तून 6 गेले खाली राहिले 0 आणि 2 तून 0 गेले खाली राहिले 2. अशा प्रकारे 222 दशांश चिन्ह 80 अशी आपली वजाबाकी आलेली आहे. ज्याप्रमाणे तुम्ही पूर्णांकाची वजाबाकी करता त्याचप्रमाणे तुम्हाला इथं दशांश अपूर्णांकाची सुद्धा वजाबाकी करायची. मात्र दशांश चिन्ह अत्यंत महत्त्वाचं आहे. दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत तेवढे सोडायलाच पाहिजे. दशांश चिन्हाच्या अगोदर किती अंक आहेत तेवढे अंक तुम्हाला सोडणं गरजेचं असतं.